नगर मध्ये आज जी घटना घडली हिंद सेवा मंडळ या मंडळाचे सतरम सारडा महाविद्यालय या विद्यालयाच्या मुख्याध्यापक सन्मान्य गोपाल कंपनी सर यांच्यावरती जो बाहेर हल्ला झाला त्याचा मी प्रथमतः निषेध करतो. खरं तर शनिवारच्या दिवशी ही घटना घडली पण खरं तर कोणापर्यंत ती बातमी माहिती नव्हती, लाईन ज्ञात नव्हतं. तर अशा प्रकारची वेगळी घटना ती घडलेली आहे आणि म्हणून ज्यावेळेला आज काही संघटना त्यांनी जागृतपणे ही टीका बजवली आणि कुठेतरी या आरोपी अटक झाले पाहिजे अशी जेव्हाच मागणी झाली तेव्हा ही बातमी शहरामध्ये वारसारखी पसरली. प्रत्येक क्षेत्रातून त्याचा निषेध होऊ लागला आणि खरं तर ज्यावेळेला क्षेत्र शिक्षण क्षेत्रामध्ये एखादा व्यक्ती काम करतो आणि ती प्रामाणिकपणाने भूमिका आपण पार पाडली पाहिजे अशी धारणा त्याच्या मनामध्ये असती तर त्यावेळेला खरं तर त्यांनी निर्णय घेतला की आपल्या परिसरामध्ये असणाऱ्या जे काही अवैधरित्या जे काही कृत्य चालतं त्याचा आळा बसला पाहिजे, ते थांबलं पाहिजे अशी भूमिका त्यांनी आग्रही भूमिका त्या खरं तर व्यक्तीने घेतली आणि मग त्याच्या कुठेतरी उलट या अशा प्रकारच्या घटना घडत असतील तर त्यांना योग्यरित्या बंदोबस्त त्याचा कायदेशीर मार्गाने देखील झाला पाहिजे आणि म्हणून कुठेतरी आज त्यांच्यावरती खरं तर ते आताच कळलं की त्या आरोपींना देखील अटक करण्यात आली आहे आणि खरं तर अशा आरोपींना फक्त एखादा कलम नाही तर यांना कायमचे पायबंद शासनाने पोलीस प्रशासनाने घातले पाहिजे जेणेकरून कोणाची पुरा हिंमत एखाद्या शिक्षण क्षेत्रामध्ये असं काम आपण करतो तर त्या व्यक्तीवरती एक मोठं योगदान असतं आणि त्या व्यक्तीवर जसं असा हल्ला होत असेल तर त्या उपाययोजना लगेचच होणं गरजेचं आहे आणि म्हणून आज पोलिसांनी फक्त अटक करून चालणार तर याला कायमचे पायबंद हे आरोपी पुन्हा समाजामध्ये वावरता कामा नये कारण अशी लोकं जर समाजामध्ये असतील की शिक्षण क्षेत्रावरती कुठेतरी घाला घालायचा प्रयत्न करत असतील तर त्या लोकांवरती कायमस्वरूपीचा पायबंद ते पुन्हा त्यांचं जामीन देखील होणार नाही अशी काहीतरी उपाययोजना पोलीस प्रशासनाने करावी अशी आग्रही भूमिका आमची असणार आहे. आताच मी तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक साहेबांशी समोर बोललो, त्यांनाही सांगितलं शनिवारी जर घटना घडती आणि त्यांचाच पंचनामा करता तुम्ही त्यांना बोलून घेता आणि 3-3, 4-4 तास बसून ठेवता हे खरं तर चुकीचं आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन देखील याला काही प्रमाणात जबाबदारी असा आपल्याला आज प्रथमदर्शनी पाहिल्यानंतर ऐकल्यानंतर पाहायला मिळतो.